गुरुवारी सकाळपासून आंबिल ओढा वस्तीमध्ये घर तोडण्याचं काम चालू होतं. या विरोधात कोर्टामध्ये धाव घेऊन स्टे ऑर्डर आणण्यात आले. याचा जबाब पुणे महापालिकेला विचारण्यात आला, त्यावेळी पालिकेनं आदेश दिलाच नाही असं आयुक्तांनी सांगितलं. दरम्यान स्टे आल्यानंतर महापालिका उपआयुक्त अविनाश सपकाळ यांच्या विरोधात लोकांनी आक्रोश व्यक्त केला. बांगड्या आणि साडी घालायला निघालेल्या लोकांना पोलिसांनी शांत केलं. स्टे जो आलेला आहे आता तो आम्हीच आणलेला आहे स्टे. त्यांना आम्ही सांगितलं होतं वंचित बहुजन आघाडीचे वकील तिथं आहेत, तोपर्यंत तुम्ही थांबा. तरीही त्यांनी सकाळी आमच्या म्हणण्याला दाद दिली नाही. अमानुष कृत्य त्यांनी केलेलं आहे, महिलांवरती मारहाण केलेली आहे. आमचे दोन कार्यकर्त्यांनी तर आत्मदहनाचा प्रयत्न केला तरीही त्यांना घाम फुटलेला नाही. अशा बेमानुष अशा त्या सपकाळाला तुम्ही आमच्या समोर हजर करा. त्यांना आम्हाला बांगड्या भरायच्या आहेत. आमची घरं आम्हाला बांधून दिली पाहिजे. त्यांनी घरं तोडली.